कार्यक्रमाच्या ठिकाणी यावा हे आपला सर्वांना नम्र दिवस। 1971 च्या भारत पाक युद्धामध्ये त्या पोस्टचं नाव आहे लुंगीवाला पोस्ट आणि हे शहीद स्मारक उद्घाटन सोहळा अहोरात्र झटत असता ना दिवसाची पर्वा अशी जगदाळे आणि त्यांच्या समेत असणाऱ्या सर प्रमुख या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही मी स्वागत करतो। सर्वांना मिळते माझी सर्वांनी टाळ्या वाजवायचे आहे। 11 वाटी ठेवली आहे 11 शहीद आणि याच गावचे शहीद जपरे महादेव सत्रे यांचे स्मरणार्थ या शहीद स्मारकाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। श्रीफळ वाढवून त्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतोय। ध्वजाचं पूजन वीरपत्नी अश्विनी सत्रेताई यांच्या हस्ते होते। सन्माननीय माजी आयुक्त तानाजीराव सत्रे यांना मी विनंती करतो की त्यांनी ध्वजारोहण करायचं आहे। राष्ट्रीय झेंडे को सलाम देंगे। राष्ट्रीय झंडे को सलाम देंगे। सलामी दो त्यांच्याच काळात मलवडी संस्थान भरभराटीला आलं आणि महाराजांच्या शुभहस्ते हित कापून या स्मारकाचं उद्घाटन झालेलं आहे। पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या क्षणाचे 4 डिसेंबरला युद्ध पुकारलं 4 डिसेंबरला त्यांना मदत करावं 3 डिसेंबरला आणि युद्धाचा शेवट त्याच्या 1 दिवस अगोदर बातमी आली सदाशिव जगदाळे शहीद झाले। याच माझ्या चुलतीनं त्यांना डोळ्यांनी पाहिलेलं सुद्धा नव्हतं आपला पती कसला आहे ते पाहिलेलं सुद्धा नव्हतं एवढा मोठा यांच्या वीरपत्नी आणि 1971 भारत पाक युद्धामध्ये मुक्त वाहिनी शहीद जवान शिपाई भवन खरा महार रेजिमेंट याच गावचे सुपुत्र त्यांच्या वीरपत्नी लीलाबाई भवन खरा या उपस्थित आहे। भारत माता की जय। भारत माता की जय। यानंतर वीरपत्नी अश्विनीताई सत्रे आसाम एरियामध्ये चीनच्या सरहद्दीवरती शहीद झालेले जवान शिपाई दत्तात्रय सत्रे आसाम राईफल त्याचबरोबर वीरमाता लक्ष्मीबाई गुलाबराव पिसा आणि पिता आनंदराव गुलाबराव पिसा ऑपरेशन रक्षक जम्मू
शहीद जवान दिनकर नाळे यांची पुण्यतिथी साजरी करणाऱ्या आई स्वतःच्या खर्चाने आपल्या पतीचं स्मारक उभं केलेल्या अर्चना ताई या ठिकाणी उपस्थित आहेत। शिपाई आनंदराव गुलाबराव पिसा या शहीद जवानाचे आई वडील आहेत, ज्या मातेला आपल्या पोटामध्ये आपल्या पोटचा गोळा 9 महिने वाढवला, त्याला जन्म दिला, लहानाचा मोठा केला, शिक्षण दिलं आणि या भारतीय सैन्य दलामध्ये दाखल केला। काही वर्ष नोकरी झाल्यानंतर कानावरती बातमी आली तेव्हा 10 एप्रिल दिवाळीची पहाट होती, लक्ष्मी पूजनाचा दिवस होता, प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीचे पदार्थ त्याचा सुवास येत होता, मात्र या कुटुंबामध्ये सकाळी आलं ते दिनकर नाळे यांचं पार्थिव एका जोरदार टाळ्या यांच्यासाठी सुद्धा शहीद झालेले त्यांचे पती बीएसएफचे सलीम गुलाब हवालदार दहिवडी यांचं इथं यांना मी पुन्हा निमंत्रित करतो आणि त्यांच्याही हस्ते हे पुष्पचक्र वाहण्यात येते, अर्पण होते। यानंतर उत्तर प्रदेशमध्ये शहाजहानपूर या ठिकाणी 12 मे 2019 ला शहीद झालेले जवान याच गावचे सुपुत्र हवालदार जयराम नारायण संत्रे पहिल्या इयत्तेमध्ये शिकत होता आणि त्याच वेळा कानावरती बातमी आली आपले वडील या देशासाठी शहीद झाले आणि तोच मुलगा आज या ठिकाणी शांतिगिरी महाराजांच्या शाळेमध्ये इयत्ता 4वीमध्ये शिकत आहे। त्यांच्यासाठी जरा टाळ्या करा सर्वांनी जोरात। त्याचबरोबर माजी विभागीय आयुक्त सन्माननीय प्रभाकरजी देशमुख साहेब आपणासही विनंती आहे की आपणही पुढे जायचं आहे। त्याचबरोबर तो प्रादेशिक परिवहन अधिकारी सन्माननीय गजानन ठोंबरे साहेब आपणही या शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण होते। सर्वांनी देशमुख साहेबांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण होते। यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्वांनी संगे साहेब आपण पुढे जायचं आहे। विजय दिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या जोरदार टाळ्या करा, जोरदार, कारण याही वयात दिल्ली पासून मलवणी पर्यंत प्रगती करून आजचा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून जोरदार टाळ्या वाजवा टाळ्या जरा, कारण फार मोठा त्या या माऊलीचा आपण पुढे यायचं आहे। पती शहीद झाल्यानंतर 2 मुलं यांच्या सन्मान करावा। इथं बघा समोर जिजे, इथं बघा समोर, इथं समोर वडिलधारी मंडळींना आपण थोडस टाळ्या वाजवा। समोरचे फोटोग्राफर थोडीशी मध्ये पाठीमागच्या लोकांना थोडं दिसेल। मी माझा लक्ष काय यानंतर वीरपत्नी अर्चना देवकर नाईक त्यांना विनंती करतो की आपण आपल्या कन्येसमवेत पुढे आणि ठोंबरे साहेबांच्या हस्ते आपलाही अर्चना देवकर नाईक यांचा सन्मान करावायचा आहे। समोर आपण आपल्या मुलीसमवेत आणि आवर्जून उल्लेख करतो या वीर जवानांची मुलगी 7 वर्ष तिचा वाढदिवस केला नव्हता, सन्मान होते जरा जोरदार काय
समोर त्याचबरोबर देशमुख आहे एक सज्जन असं व्यक्तिमत्व सत्रिस्त आहे इकडे बघा दादा इकडे समोर बघा ओके इतिहासामध्ये लिहिलेला एक मौल्यवान दिवस आहे याची कामगिरी आर थलसेना नौसेना आणि वायुसेना यांच्या वज्रमुठीने विजय झालेली आहे आणि ही वज्रमुठ ही अशीच राहणार आहे आणि ह्या वज्रमुठीचं म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्स ह्याचं जगामध्ये नाव आहे आपल्या इंडियन आर्मीचं आपल्या इंडियन आर्मीचे ट्रुप्स आणि ऑफिसर्स हे जगामध्ये ट्रेनिंग द्यायला बऱ्याच प्रांत देशामध्ये आहे आज मी तिला तर ही अशी आपल्या भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही दलाची कामगिरी आहे हे आपल्या माहिती सांगतो विषय ही वज्रमुठ आणि ही कामगिरी कुणामुळे होते ते आराध्य दैवत महाराष्ट्राचं नाही संपूर्ण जगाचं शिवाजी महाराज आणि भारताच्या नौदलाची स्थापना करणारे शिवाजी महाराज लक्षात ठेवा या कार्यक्रमाचा मेन उद्देश हाच आहे की सर्व पंचकोशीचे नव सर्व प्रत्येक घराघरातून एक एक माजी सैनिक आणि एक एक जवान आणि एक एक आदायके अधिकारी तयार व्हावा ह्यासाठी हा प्रेरणादायी मी कार्यक्रम आयोजित प्रत्येक वर्षी करतो मी म्हणजे मी एकटा नाही माझा एक वज्रमुठीचा ग्रुप आहे सैनिक संघ हे आम्ही सर्वजण प्रत्येक वर्षी करतो त्याचं कारण हे की आपल्या सैन्य दलामध्ये आपल्या जवानांनी तरुण पोरण सामील होऊन देशाचं संरक्षण करावं हा महत्वाचा उद्देश आता महत्वाचा आणखी एक उद्देश बघतो सर या सैन्य दलामध्ये दाखल होण्यासाठी आता उच्च शिक्षणाची भयंकर गरज आहे तर आपल्या प्रत्येक पालकांनी आजोबांनी आणि वडिलांनी आपल्या मुलांना नातवांना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रेरणा द्या आणि त्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी पाहिजे तेवढं कष्ट करा ही सर्वांना माझी विनंती आहे शिक्षण आज हे फार महत्वाची काळाची गरज आहे शिक्षणाशिवाय काही नाही हे लक्षात ठेवा त्याचप्रमाणे आता 26 जुलैला एक आमचा विजय दिवस कारगिल विजय दिवस साजरा झाला होता त्यामध्ये शांतिगिरी स्कूलचे विद्यार्थी आले होते त्याचप्रमाणे शांतिगिरी स्कूलचे उप व्हाईस काय उप अध्यक्ष काय उप चेअरमन सॉरी उप व्हाईस चेअरमन हे सुद्धा त्यांनी उपस्थिती दाखवली होती आणि त्यांचा माझ्याकडून सत्कार राहिलेला आहे तर मी त्यांच्याबद्दल त्यांचा सत्कार गव्हाणे सरांचा सत्कार राहिलेला आहे माझ्याकडून तर मी त्यांच्याकडून समक्ष मागतो आणि त्यांचा एक सत्कार आता इथं महाराजांच्या हस्ते व्हावा अशी मी विनंती करतो जोरदार काय करायचं यक्षवीर शांतिगिरी सैनिक स्कूल मधून एक अशी एक कमीत कमी प्रत्येक वर्षी 4वी 5वी 6वी शिकणारे पात्र विद्यार्थ्यांना योग्य ते शिक्षण देण्यासाठीची सोय करावी आणि त्यांना सैनिक स्कूलमध्ये दाखल होण्यासाठी त्यांची तयारी करून द्यावी आणि या तयारीसाठी त्यांनी योग्य ते नियोजन करावं असे मी त्यांना विनंती केली होती आणि ती मी परत पुन्हा एकदा आज शांतिगिरी महाराज प्रसन्न
प्रत्यक्ष हजर आहे त्यांना मी विनंती करतो की शांतीदेवी महाराजांनी या एनसीसीच्या आपसाडी सैनिक स्कूलच्या एम प्रवेश प्रवेशासाठी शिक्षण देण्यासाठी योग्य ते नियोजन आणि टीम तयार करावी त्यासाठी मी सुद्धा तयार आहे त्या टीममध्ये तयार सामील व्हायला ही माझी शांतीदेवी महाराजांना विनंती आहे आणि ते 100% मला आत्मविश्वास आहे की ते पूर्ण करतील आपल्या गावातल्या प्रत्येक जवानांना सैनिक दलामध्ये ऍज अ सैनिक अधिकारी म्हणून जॉईन होण्यासाठी धन्यवाद मी आता आणखीन काय बोलत नाही आणखीन दोन शब्द बोलतो आपल्या ईसीएस एक्स सर्व्हिस मॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम ही एक मेडिकल फॅसिलिटी आहे ही फॅसिलिटी आपल्या मान तालुका फलटण तालुका खटाव तालुका इंदापूर तालुकाचा पश्चिम भाग बारामती तालुक्याचा पश्चिम भाग आणि सांगोला तालुका पूर्ण आणि माळशिरस तालुका पूर्ण आणि आटपाडी तालुक्याचा उत्तर भाग या माझे सैनिकांच्यासाठी स्थापन दहिवडी येथे हे सेंटर असल्यामुळे स्थापन करण्यासाठी त्यांनी थोडंसं गव्हर्नमेंट ऑफिशियल प्रोसिजरमध्ये प्रयत्न करावेत असे मी आजी आपण सॉरी माझे दोन्ही आयुक्तांना एक विनंती करतो त्यांनी जर प्रयत्न केला तर हे ई केस निश्चित आपल्याला स्थापन होईल आपल्या दहिवडी गावामध्ये त्याचप्रमाणे आता आपलं मिल्ट्रीचं सी एस डी कॅन्टीन हे 10 ऑगस्ट 2017 साली स्थापन केलेलं आहे ते आम्हाला नको आहे आम्हाला परमनंट इस्टॅब्लिश कॅन्टीन पाहिजे त्यासाठी या दोन्ही साहेबांनीही गव्हर्नमेंट ऑफिशियलच्या पातळीवरती प्रयत्न करावेत आणि हा आमचं कारण का ह्याच्यामध्ये 10 ते 12 हजार माजी सैनिक आहेत या 6 तालुक्यामध्ये त्याचप्रमाणे सर्विंग सोल्जर्स आहेत आजी माजी सैनिक ते 15,000 आहेत ते सगळे फायदा घेतील आणि जास्तीत जास्त जे 65 वर्षाच्या वरचे आहेत ते साताऱ्याला जाऊन कॅन्टीनमध्ये जाऊ शकत नाहीत 50% या भागातली माणसं कॅन्टीनचा फायदा घेतात आणि ते वंचित राहतात बाकीचे लोक जे आहेत त्यांचा तर यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत हा माझी त्यांना एक नंबर विनंती आहे आणि अजून एक मुद्दा काय माझ्या लक्षात येणार का तर मुद्दा आहे तो म्हणजे शांतीगिरी महाराजांना परत एकदा विनंती करतो की आपल्या शाळेतून कमीत कमी प्रत्येक वर्षी परीक्षेला 5 ते 10 मुलं सैनिक स्कूलच्या ऍडमिशनसाठी बसली पाहिजे यासाठी तुम्ही पूर्ण तयारी करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद भाऊदार तुलाधर साहेब अतिशय सुंदर बोलत आपण व्यक्त केलं आणि परत एकदा शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय भारत मातेच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती ज्यांनी दिली 1962 युद्ध 1965 युद्ध 71 युद्ध त्यानंतर झालेलं कारगिलचं युद्ध आणि सातत्यानं देशाच्या सरहद्दीवरती प्राणाची बाजी लावतो आपलं सर्वस्व देशासाठी देऊन ते शहीद झाले त्या सर्व शहीद जवानांना आमच्या बांधवांना त्याचबरोबर त्यांच्याबरोबर ज्यांनी आयुष्य सहचारी म्हणून काढायचं गरज होतं त्यांनी आपल्या सुखाचं देशाच्या संरक्षणासाठी ती सुख ते आयुष्य सगळं अर्पण केलं त्यांच्या स्मरणात या ठिकाणी शहीद स्मारक अतिशय हृदयस्पर्शी असा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे जे वीर शिपाई होते ज्यांनी देशासाठी वीर मरण पत्करलं ते सदाशिवराव जगदाळे त्यांच्या वीर पत्नी सोनाबाई जगदाळे त्याचबरोबर गजाननराव वाघमारे त्यांच्या वीर पत्नी शकुंतला वाघमारे
शिपाई बबन करात, त्यांच्या वीर पत्नी लीलाबाई बबन करात, दत्तात्रय सत्रे त्यांच्या वीर पत्नी अश्विनीताई दत्तात्रय सत्रे, आनंदराव गुलाबराव पिसा त्यांच्या वीर माता लक्ष्मीबाई गुलाबराव पिसा, दिनकर नाळे यांच्या वीर पत्नी अर्चना दिनकर नाळे, शहीद जवान सुनील सूर्यवंशी यांच्या पत्नी रेखा सुनील सूर्यवंशी, लांसनाईक चंद्रकांत गराणे यांच्या वीर पत्नी निशा चंद्रकांत गराणे, शहीद जवान सलीम गुलाब अंदर त्यांच्या वीर पत्नी हसीना बेगम सलीम अंदर, हवालदार शहीद जवान जयराम नारायण सत्रे यांच्या वीर पत्नी सोनालीताई सत्रे, त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असे काम केलेले मंडळी कॅप्टन दिनकरराव जगताळे, मंडळी कॅप्टन तुकाराम शेंडगे, मंडळी कॅप्टन बंडू कोपरे, कॅप्टन चंद्रकांत सूर्यवंशी, उपस्थित सर्वच जवान ज्यांनी देशासाठी सर्वस्व देण्यासाठी त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या सैन्य दलामध्ये उत्कृष्ट काम केलं त्यांना प्रथम मी वंदन करतो, त्यांना त्यांच्या पुढे नतमस्तक. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महंत श्री शांतिगिरीजी महाराज, आमचे सहकारी आणि मित्र माजी विभागीय आयुक्त तानाजीराव सत्रे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजाननराव कोंबळे साहेब, त्याचबरोबर ज्यांनी पुढाकार घेतला आणि एक चांगला निधी उपलब्ध करून दिला चांगल्या कामासाठी, ते आमचे सहकारी जिल्हा परिषदचे माजी सदस्य बाबासाहेब पवार, या सर्वांना एकत्र करण्याचं काम ऑनरी कॅप्टन कोपरे साहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं करतायत, त्याचबरोबर जनार्दन खरात त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी ज्यांनी पुढाकार घेतला आणि अतिशय देखणा आणि चांगला कार्यक्रम आपण सगळ्यांच्या प्रयत्नानं आयोजित केलेला आहे, ते प्रल्हादराव मगर, वसंतराव देवकर, शंकर जगदाळे, गंगाराम सस्ते, पोपटराव शिंदे, आमचे देवडीचे नायब तहसीलदार, त्याचबरोबर या ठिकाणी सैन्य दलामध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं ते सर्व सैन्य दलाचे प्रमुख, वीर पत्नी यांनी जसं आपलं सर्वस्व या देशासाठी वीर जवानांच्या बरोबर दिलं, तसं वीर माता वीर पिता त्यांची मुलं या सर्वांना आणि त्याबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाचं चित्रीकरण करणं आणि लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे या ठिकाणी उपस्थित आहेत ते सर्व पत्रकार बंधू, सर्व भगिनी आणि मित्रांनो, युद्धामध्ये आणि सरहद्दीचं रक्षण करण्यामध्ये आपलं सर्वस्व अर्पण करून जे देशाच्या सरहद्दीवरती सातत्यानं राबताय, कधी कुठला प्रसंग येईल त्याची शाश्वती नसते, तिथलं जगणं सुद्धा अत्यंत खडतर असं असतं, चायनाची बॉर्डर असेल, अरुणाचल प्रदेश असेल, काश्मीरची बॉर्डर असेल, त्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये जिवंत राहणंसुद्धा अवघड आहे, इतकं प्रचंड कष्टमय असं जीवन असतंय. राजस्थानच्या बॉर्डरमध्ये 47-50 डिग्रीचं टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये असतं आणि या ठिकाणी स्वतःला सांभाळून देशासाठी सर्वस्व देणारे आपले वीर जवान आहे, त्या वीर जवानांच्या वती आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ते भारत मातेच्या रक्षणासाठी सर्वस्व देतात त्याला एकच जागा असतो, ते देशभक्तीचा जागा. भारत मातेचं रक्षण करणं त्यासाठी आपलं सर्वस्व देत असताना
त्यांच्याबरोबर असलेले वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, त्यांची मुलं, ती खऱ्या अर्थानं त्याला योग्य असं संरक्षण देणं, त्याला मदत करणं ही समाजातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. दोन तीन वर्षापूर्वी आम्ही सर्व वीर पत्नींचं पत्कार ठेवलेला होता आणि त्यावर अनेक प्रश्न त्यांचे होते. काही ठिकाणी जमिनीचे प्रश्न होते, घराचे प्रश्न होते, व्यवसायाचे प्रश्न होते. या प्रश्नामध्ये इथं असलेले तहसीलदार, व्हिडिओ असतील, आपली सर्वांनी लक्ष घालून ते मार्गी लावणं हे खऱ्या अर्थानं त्यांचा श्रद्धांजली व्यक्त करत असताना जबाबदारी घेण्याचं काम. त्यावेळेला आम्ही सर्व प्रश्न एकत्र केले होते, मी स्वतः लक्ष घातलं होतं, परंतु सगळे प्रश्न मार्गी लागले असं नाही. अनेक गोष्टी आहेत. एकदा वीर जवान त्या ठिकाणी शहीद झाल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, पण जिच्या डोळ्यात अश्रू कधीही थांबत नाही ती वीर पत्नी, वीर माता आणि वीर पिता. त्या वीर पत्नीचा आयुष्यभराचा सहकारी, कायमचा गेलेला वीर मातेच्या अंगात खांद्यावरती गेलेला तिचा मुलगा परत आयुष्यात तिला कधी दिसणार नाही. वीर पिता ज्याला आपला आधार म्हणून आयुष्यभर समजतात, तो आधार काळाने अर्थाने हिरावलेला असतो. ज्याचा आधार घेऊन आणि अंगकाळावरती खेळून मोठं व्हावं असे स्वप्न ज्या मुलांनी काढलेले असतात, त्या मुलांचे वडील कायमचे पाळाचाळ झालेले असतात. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, आपण या ठिकाणी सुरक्षितपणे जगतोय, भारत मातेचा सन्मान राखावा, संरक्षण करावं यासाठी की या भारत मातेवरती स्वाभिमानानं इथल्या लोकांना उभा राहता यावं, स्वतंत्रपणे उभा राहता यावं यासाठी हे जवान सर्वस्व अर्पण करत असतात. आणि म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांचे गुण कायमचे मनामध्ये ठेवणं आणि पुढच्या पिढीला त्यांनी दिलेलं हुतात्म्य, त्यांनी झालेलं शहीद त्याची कायमची आठवण ठेवणं यासाठी या ठिकाणी जे शहीद स्मारक उभा केलेलं आहे, मला वाटतं की आपल्या भागामध्ये जे मोठ्या संख्येनं मुलं आज सैन्यामध्ये जात आहेत, देशसेवेसाठी त्या ठिकाणी तयार होत आहेत, त्या सर्वांसाठी हे स्फूर्ती स्थान आहे. या ठिकाणी प्रत्येक नागरिकाने नतमस्तक व्हायला पाहिजे. आपल्या मुलांना या ठिकाणी आणून इथला त्यांनी केलेल्या बलिदानाचं स्मरण करून दिलं पाहिजे. हे स्मरण खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीला योग्य असं स्फूर्ती स्थान ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षापूर्वी महाराजांनी सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करायचं त्या ठिकाणी केलं. छत्रपती संभाजीराजांनी केलं पाहिजे. ही खरेखुरी तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूरला आळंदीला तुम्ही नाही गेला तरी चालेल, पण या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे. म्हणून शिवनेरीचा विकास करत असताना, मी जिल्हाधिकारी पुण्यात असताना जवळपास 40 कोटी रुपये खर्च करून आम्ही आराखडा तयार केला आणि त्या ठिकाणी असलेल्या पायऱ्या, तिथं असलेला बुरुज पूर्ण ढासळलेल्या अवस्थेत होता, शिवाईचं मंदिर ढासळलेल्या अवस्थेत होतं, तिथं असलेला कडेलोटचा पॉईंट ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला होता ते ठिकाण पुरावस्थेत होतं, ते संपूर्ण शिवनेरी किल्ला पुन्हा चांगल्या पद्धतीनं उभारणं करण्याचं काम
मला सुदैवाने त्याला संधी मिळाली. तुम्ही त्या ठिकाणी गेला तर शिवनेरीचं त्या काळामध्ये शिवनेरी जशी भव्य होती त्याचा काही मागोवा जशीच्या तशी जरी दिसली नाही तर त्याचा मागोवा घ्यायचा निश्चित करणं मुलांना आपल्याला वाटेल की आपला इतिहास किती दैदिप्यमान. मी आमचे सरकारी कार्यालय सत्रे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की रायगड विकास आराखडा रायगड किल्ल्याचा गेल्या अनेक वर्ष 100-150 वर्षामध्ये कधी रायगड किल्ल्यामध्ये रायगड किल्ल्याचा विकास आराखडा करून रायगड किल्ल्याचं जसंच्या तसं जतन करण्याचा प्रयत्न झालेला नव्हता तो आराखडा तयार करण्याचं काम तानाजी सत्रे साहेबांनी केलं. तो आराखडा आम्ही दोघांनी एकत्र बसून तयार केल्यानंतर आम्ही ठरवून तानाजी सत्रेचा चार्ज मी घेतला आणि त्या आराखड्याला मंजुरी देऊन 600 कोटीचा आराखडा केला. आणि जसं हे शहीदांचं स्मारक आहे तसं तुम्ही आता गेलात तर रायगडच्या विकासामध्ये त्या ठिकाणी असलेले अनेक मोठे वास्तू आज बाकीच्या खाली गेलेल्या त्याचं उत्कलन करून त्या काळामध्ये जी संस्कृती होती त्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी जे उभा केलेलं साम्राज्य होतं त्याची प्रचिती आज जाणाऱ्या मुलांना त्या ठिकाणी येते. त्या रायगड किल्ल्याचा प्रत्येक इंचावरती गेल्यानंतर आपल्या अंगावरती शहारे येतात. इथं कुठंतरी कोणाचतरी आपल्या पूर्वजाचं रक्त साडलेलं असेल त्यांनी स्वराज्यासाठी सर्वस्व दिलेलं असेल आणि म्हणून आज या ठिकाणी अभिमानानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतलं. मित्रांनो शहीद चव्हाणांनी जे सर्वस्व दिलेला त्याची सतत आपण मनामध्ये जाणीव ठेवली पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी एक शिस्त अतिशय कठोर पद्धतीने केलेले परिश्रम आणि देशासाठी केलेलं काम केवळ संरक्षणासाठी त्या ठिकाणी जवान करतात असं नाही तर ज्याला गावाकडे येतात रिटायर होऊन त्यावेळेला सुद्धा त्यांना योग्य असा सन्मान समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं द्यायला पाहिजे. मी कोल्हापूरला राजश्री स्वरूप सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम राबवला. शिक्षणामध्ये काही गुणवत्तापूर्ण कार्यक्रम राबवायचा मी निर्णय घेतला आणि त्यावेळेला तिथं असलेल्या जवानांना मी एक पत्र दिलं होतं की देशासाठी तुम्ही सर्वस्व दिलेला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलाला शिस्त आणि कवायतीसाठी तुम्ही तुमचं योगदान द्यावं तुम्ही या ठिकाणी योगदान देण्यासाठी मला कळवावं आणि तुम्हाला जिल्हा परिषदेचे सन्माननीय नागरिक असं कार्ड आमच्याकडून दिलं जाईल. 500 जवान पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काम करायला तयार आहे. प्रत्येक शनिवारी ते यायचे ड्रेस पूर्ण प्रिंटिंगचा घालून यायचे मुलांच्या कवायती घ्यायचे युद्धामधल्या अनेक कथा आणि अनेक रोमांचकारक प्रसंग मुलांच्या म्हणून मांडायचे आणि मुलांसाठी ती प्रत्येक शनिवारी काहीतरी नवीन ऐकायला मिळेल असं मुलांना वाटायचं. 500 जवान त्या ठिकाणी शाळा शाळांमध्ये काम करत होते त्यांना वाटत होतं की आपण जो अनुभव घेतलेला आपल्याला जे काही प्रशिक्षण मिळालंय ते आपल्या इथल्या मुलांना त्याच्या उपलब्ध करून द्यायला पाहिजे. ही जी जाणीव आहे काहीच लोकांसाठी आपल्याकडे असलेलं अनुभव असेल सर्वस्व असेल ते देण्याची जाणीव जवानांच्या मध्ये काय रुजलेली असते आणि म्हणून या जवानांचं मी मनापासून या ठिकाणी सन्मान करतो त्यांना वंदन करतो. हे देशाच्या ठिकाणी जाऊन संरक्षण करत असताना आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत आणि म्हणून आपण सर्वांनी याची जाणीव घेऊन पुढच्या काळामध्ये वाटचाल करायला पाहिजे. या ठिकाणी शहीदांचं स्मारक होत असताना याच परिसरामध्ये जे शहीद झालेले आहेत 2016 जे दत्तात्रय सत्रे त्यांचं या ठिकाणी स्मरण होत आहे. अनेक जवान शहीद झालेले आहेत त्या प्रत्येकाचा लाभ घ्यायला पाहिजे. पण मी ज्यावेळेला शहीद जवान दत्तात्रय सत्रे यांचं संपूर्ण वाटचाल वाचत होतो त्याच पद्धतीने इतरांच्या या भागातून अतिशय बळमिळ असलेलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी सैन्यामध्ये दाखल झालं आणि अचानक 6 फेब्रुवारी 2015 अतिशय घनदाट अशा जंगलामध्ये
पेट्रोलिंग करत असताना जमिनीमध्ये उरलेला बॉम्ब त्या ठिकाणी सुरुंग त्याच्यावरती पाय पडणारी संपूर्ण टीम त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली असे प्रसंग अचानक घडणारे आले होता. आम्ही शिक्की म्हणून चॅडाच्या वडाला गेलो होतो. जाताना अतिशय ऊन होता आणि येताना मात्र प्रचंड पाऊस काही बर्फाचा त्या ठिकाणी सामना करायला लागला. गाडी सुद्धा परत येत नव्हती एवढा प्रचंड बर्फवृष्टी झाली. हा जो हवामानातला बदल आहे किंवा जे काही अचानक घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याला सामोरं जाणं किंवा -12-13-15 degrees टेम्परेचरला जिवंत राहणं सुद्धा मुश्किल असतं अशा परिस्थितीमध्ये कठीण परिस्थितीमध्ये तिथं सामना करणं आणि देशासाठी सर्वस्व देणं याच्यापेक्षा कुठलीही मोठी गोष्ट असू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी जो समारंभ आयोजित केला आहे शहीदांचा स्मारक उभा करण्याचा त्या समारंभामध्ये ज्याने ज्याने पुढाकार घेतलेला आहे त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी पुढच्या काळामध्ये तिथे एखाद्या स्मारकाच्या बरोबर एखादी वास्तू करावी आणि त्या वास्तूमध्ये मान घटावं. या परिसरामध्ये जे जे शहीद झालेले आहेत त्या जवानांचा प्रत्येकाचा इतिहास त्या प्रत्येकाने केलेली कामगिरी या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पाहायला मिळावी असा आपण प्रयत्न करूया. त्यासाठी जे काही योगदान लागेल ते निश्चितपणानं मी पुढाकार घेऊन उपलब्ध करून देईन. कारण ही मोठी आपल्याला असलेली देणगी आहे जी त्यांच्या दिलेल्या रक्तातून त्यांनी दिलेल्या सर्वस्वातून निर्माण झाली आहे आणि पुढच्या पिढीला खऱ्या अर्थानं हे मोठी देण आहे. त्याला कळणार आहे की कशा पद्धतीनं आपले पूर्वज किंवा आपल्या पूर्वीच्या लोकांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आपण देशासाठी काय करण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं पुढच्या काळामध्ये असा एक चांगला उपक्रम आपण करावा. यावर्षी जी सुरुवात झालेली आहे मला वाटतं दरवर्षी याचं स्मरण करण्यासाठी प्रल्हादराव तुम्ही प्रयत्न करा आणि चांगली कामगिरी तुम्ही करता त्याबद्दल तुमची टीम आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज राजीवांनी त्यांनी करलं आणि मात तालुकानी खटाव तालुकानी या परिसरातले असलेले सर्व संघ तुम्ही एकत्र येत आहे. ब्रिटिशचं कॅन्टीन या ठिकाणी मंजूर करण्यासाठी वाघोलीकर काकांनी खूप प्रयत्न केला. त्यांच्याबरोबर मंत्रीच्या अधिकाऱ्यांशी पण मी भेटलो होतो. त्यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे. लवकरच ते कॅन्टीन देवळीला सुरू होईल यासाठी प्रयत्न केला जाईल. आणि तुम्ही ज्या ज्याला त्या ठिकाणी या त्या त्याला कन्सेशनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी वेगळ्या वस्तू मिळतील आणि तुम्हाला सातारा जायला लागणार नाही. तुम्ही जे देशासाठी सर्वस्व दिलेलं आहे त्या सर्व जवानांना वीर पत्नीला वीर मातांना त्यांच्या मुलांना या ठिकाणी मी मनापासून त्याला अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. उपस्थित असलेले बोला सर्व वीर पत्नी आता सर्वांची नाव घेत नाही सर्व वीर माता शहीद जवानांचे नातेवाईक आजी माजी सैनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित ग्रामसेवक उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनीनो आणि मंचावर उपस्थित असलेले अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष शांतिगिरी महाराज आमचे मित्र आणि माजी विभागीय आयुक्त ज्यांनी आत्ताच भाषण केले ते प्रभाकर देशमुख साहेब उमरे साहेब आमचे दुसरे मित्र शेखर जाधव बाबासाहेब पवार आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी आजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा मला योग आलेला आहे. मला अतिशय आनंद वाटतो की माजी सैनिकांच्या आणि माजी सैनिकांसाठी आणि माजी सैनिकांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. आमच्या गावचे सुपुत्र दत्तात्रय सत्रे हे शहीद झाल्यानंतर एक छोटा कार्यक्रम आमच्या हायस्कूलमध्ये आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात उपस्थित राहिला होता. आज त्यांच्या स्मृतिकृत्यर्थ
पुन्हा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यानिमित्ताने आपण सगळेजण उपस्थित आहात. देशाचं संरक्षण करत असताना आपले जवान हे हद्दीवरती देशाचं संरक्षण करतात म्हणून आपण आनंदात किंवा शांतचित्ताने राहत असतो. ते आपल्यासाठी कष्ट घेत असतात, आपली काळजी घेत असतात आणि म्हणून आपण आपली प्रगती करतो, आपलं कुटुंब, आपला देश, आपले सर्वजण सुखी राहत असतात. त्यांचं रूल जे आहे ते आपण कोणत्याही प्रकारे फेडू शकत नाही, परंतु त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणं, त्यांना येणाऱ्या अडीअडचणी आहेत त्या सोडवणं ते तरी आपण निश्चितच करू शकतो. त्यांना आपण मानाचं स्थान देऊ शकतो. त्यांची आपण काळजी घेतली तर आपली जे सर्व जवान आपली काळजी घेत असतात. मला या निमित्ताने प्रल्हाद मगर आणि त्यांचे टीम आहे त्याच्यामध्ये विशेष करून वसंत देवकर, शंकर जगदाळे, गंगाराम सस्ते, पोपटराव शिंदे यांचं विशेष, भाग्यवान हराळे यांचं विशेष कौतुक आणि आभार करायला मानायचे आहे की त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावरती या मान खटाव दहिवडी बारामती मान खटाव फलटण इंदापूर आणि बारामती तालुक्यातील साधारण 15 ते 20 हजार माजी सैनिकांना एकत्रित केलेला आहे आणि त्यांचे प्रश्न ते मांडत आहे. कोणताही कार्यक्रम आयोजित करायचा असला तर इतकं काम ते सोपं नसतं, परंतु तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सर्वांना एकत्रित केलं आणि आमच्या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती माजी सैनिकांना एकत्रित आणलेलं आहे आणि विशेष करून वीर पत्नी आणि वीर माता यांनाही आणि माझी हुतात्म्यांच्या कुटुंबियांना पण एकत्रित आणलेला आहे, त्यांचा योग्य तो सन्मान आणि सत्कार केला आहे, त्याबद्दल आपलं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. आपण माजी सैनिकांचे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. वास्तविक आता आम्ही शासनाच्या सेवेत नाही आहे, परंतु आजही आमचा शासनाशी तसा संपर्क असतो आणि शासनाकडून काम करून घेण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. विशेष करून प्रभाकर देशमुख हे आजही एका पक्षामध्ये काम करतात आणि त्यांचा मोठा जाणकार जनसंपर्क आहे. त्यांच्या मदतीने आपले काही प्रश्न असतील, उदाहरणार्थ एक कॅन्टीनचा प्रश्न उपस्थित केलेला आहे, दुसरा आरोग्याचे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, ECHS ना, हा तो प्रश्न आहे. आम्ही निश्चितपणे त्याच्यामध्ये आमच्याकडे निश्चितपणे मदत करू. विशेष मुंबईमध्ये कोणतेही काम असेल तर आपण कोणताही सपोर्ट न बाळगता माझ्याकडे तो विषय मांडला तर मी संबंधित अधिकाऱ्याकडे तो विषय घेऊन जाईल आणि मार्ग लावण्याचा प्रश्न करेल, हा प्रयत्न करेल. याव्यतिरिक्त एक मला आपल्याला सुचवायचा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत मी म्हणालो आणि महापुरुष सगळे जे आहे, महात्मा फुले आहे, आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर आहे, शाहू महाराज आहे, ते नेहमीच आदरणीय आहे आणि त्यांनाही वंदन मी करतो. तर या निमित्ताने मी पुन्हा प्रताप मगर आणि प्रल्हाद मगर आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती करतो की आपल्या माजी सैनिकांची संघटना आहे, परंतु त्यांच्या वेलफेअरसाठी त्यांचे सगळे प्रश्न एकत्रित मांडण्यासाठी अशी काही वेगळं
विचार असतील की त्याची संघटना वेगळ्याने करावी, फक्त तीन चार तालुक्यामध्ये तुमचा जो प्रस्ताव आहे त्याच्यासाठी ते संघटना करावी किंवा एखादं ट्रस्ट करावं असेल आणि त्याला काही मदत हवी असेल तर ती निश्चितपणे मदत करण्याचा व मदत आणखी लोकांच्याकडून मिळवून देण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू आणि आपण वर्षातून एका असा एकत्रित कार्यक्रम ठेवा आणि तुमचे मांडलेले प्रश्न आहेत समजा यावर्षी तुम्ही जे प्रश्न उपस्थित करा ते पुढच्या वर्षीपर्यंत काय मार्गी लागलेले आहेत त्याचंही आपण नेहमी आढावा घेत जाऊ. आमच्या परीने आम्ही निश्चितपणे मदत करू. या कार्यक्रमास आपण आवर्जून मला बोलवलं त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जीवित रखा मात्र जो आपने प्रयास करे थे प्रयास किए सराहना जो वंदनीय है भारत देश की शान मान आप ही रखो छो आप ही रखो. इसलिए हम लोग यहाँ आनंद से रहते हैं. इस देश का सार्वभौम कारभार अच्छा तरह से चलता है. आपके लिए कुछ कहने जैसी कोई चीज है नहीं. आपने जो हमारे लिए इस देश के लिए जो किया है ये ऋण हम लोग कैसे भी पूरा नहीं कर सकते. आप सभी माताओं वीर माता वीर पिता वीर बालक वीर लड़का इन सभी को मेरा कोटि कोटि वंदन कोटि कोटि प्रणाम. ये प्रणाम से भी आप इसकी तमन्ना नहीं पूरी हो सकती. इसलिए आपने हमारे लिए हमारा ये देश के लिए खेड़ के लिए वैज्ञानिकों के लिए भारत देश की जो आगे बढ़ते जो राज इनके लिए सबके लिए आपने किया है. आपने खूब सेवा की है. ऐसे तो हमने देखा है यहाँ का खेड़ भी भारत देश की सेवा कर. आपने तो अपना जीवन को समर्पित करने का जो साहस किया है देश के लिए समर्पित ये भावना आपके अंदर आई है. आपके माता पिता के अंदर आई है आपके अंदर आई है और आज भी चाहते हैं कि हम देश के लिए सेवा करने के लिए और भी मौका हम लोगों को मिले. ऐसे वीर पुरुषों को वीर माताओं को शत शत नमन है. आदरणीय माननीय श्री प्रभाकर देशमुख जी साहेब आपने सारी बातों को समझाया है. माजी रागी आयुक्त होकर के साथ आए आप लोग सभी को हम लोगों का भी उनका दर्शन हुआ. आप सभी का दर्शन करके हमें बहुत आनंद भी है और देश के लिए आप समर्पित है इसीलिए आनंद के आंसू भी हमारे हैं.
अनंत के आंसू से हम भरे हुए हैं कि हमारे ये वीर पुरुष दूसरों के काम के लिए आए, दूसरों का काम करना उनका भाव होगा। हमारे सारे भारत के सारे लोग यहाँ आनंद से जीवित रहे, आनंद से आनंद कर रहे हैं, खूब अपने 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 जीवन की जो जो कुछ धारा है वो अपने अपने प्राप्त करके अपने जीवन जीते हैं। लेकिन आप सब दूसरों के लिए, ऐसे तो हमारा खेडूत भी दूसरों के लिए जीवन जीता है, वैज्ञानिकों भी दूसरों के लिए जीवन जीता है, हमारा हर व्यापारी दूसरों के लिए जीवन जीता है। इसलिए हमारे यहाँ डॉक्टर भी दूसरों के लिए भले पैसे लेते हो लेकिन प्रामाणिक से काम करें। हर आदमी अपना काम करे लेकिन प्रामाणिक तरह से काम करे, खेती करे प्रामाणिक तरह से करे, कोई भी काम करे, ये हमारा देश का ही काम है। सारी बातों को प्रामाणिकपणा से हम जीवन, हमारे सारे भारतीय मेरे भाई है, ये वसुधैव कुटुंबकम की भावना विश्व के अंदर हमारे भारत देश के है। वसुधैव कुटुंबकम पूरे विश्व को वसुधैव कुटुंबकम के नाते एकत्रित करना चाहते हैं। ऐसे आप दूसरों के लिए समर्पित है, इसीलिए क्या कह सकते हैं आपके लिए भगवान, आपकी हर आपकी ये भी जो भी जिन्होंने जगदाड़ी साहब जिन्होंने शादी हुई और अपने चिट्ठी आ गई और वह चले गए, ऐसे वीर ऐसे सपोर्ट यहाँ आए और आपका ये जो आपका सारा प्यार देखने से खूब खुशी आनंद हो। भगवान आप हर तरह से आप सबकी सुरक्षा हो, आपका जो जीवन है अभी का जीवन बाकी का जीवन भगवान आपके स्वास्थ्य से भगवान खूब खुशी रखे। देश की सेवा का जो आपके हृदय के अंदर प्यार है वो तो रहने वाला है, वो कहीं निकाल नहीं सकते हैं, कोई निकाल नहीं सकता है, वो तो आपका प्यार है ही है। लेकिन जो अभी आपकी उम्र 60-65 के पास 70-75-80-100 वर्ष पर इस भारत देश का नज़ारा देखते रहे खूब शान से, यही भगवान से मैं प्रार्थना करता हूँ और मेरे वाणी को विराम देता हूँ। सर्वे तो सुखी न संतो, सर्वे संत निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् भाग भवे। इस कार्यक्रम कार्यक्रम में तानाजी राव सत्रे माजी आयुक्त साहब इनको भी यहाँ मुलाकात हुई, आप सबका दर्शन मिलना हुआ, आप सब ने जो हम लोगों को जो हम लोगों को निमंत्रण दिया बुलाए हम आए, आपका मिलना बहुत खुशी का हृदय का प्यार का रहा, इसीलिए आप सबका अभिनंदन। प्रहलाद मगर भी इसलो जिन्होंने इन्हें पहले भी इनको देखा है नजदीक से, उन्होंने बहुत पूर्व 25 साल पहले पर चार रिटायर आने के बाद उन्होंने बहुत वीरांगना माताओं का भी जो शहीद हुए सैनिक देव हो गए उनके पीछे कोई उनको समझ नहीं आता था किस तरह से हम लोगों का ये पेंसिल बने, किस तरह से इनको कारण लाभ मिले, ऐसा काम करने के लिए प्रहलाद जी ने जो कार्य किया है वो बहुत सराहनीय वंदनीय, आंसू पूछे हैं उन लोगों, कोई रोता हो तो उसको संतवा सांत्वना दीजिए कि मेरे पास आओगे आपको काम करवा दूंगा। ये काम इन्होंने किया है ये खरेखर बहुत सराहनीय वंदनीय काम किया है और भगवान उनको भी खूब खूब धन्यवाद, उनका आयुष्य आरोग्य अच्छा रहे, भगवान हर तरह से उनकी रक्षा हो, यही एक मैं प्रार्थना करता हूँ। साथ साथ कुसुम कराव देवकर साहब शंकर राव जगदाड़ी साहब ये सब गंगाराम सस्ते साहब पोपट सिंह साहब ये सब समर्पित संत हैं, हम लोग संत हैं लेकिन हम ये आप
लोगों को संत से भी बढ़कर मानते हैं, जिन्होंने हमारा देश की शान, जिन्होंने आन बान शान की रक्षा की। इसलिए आप यही है साष्टांग दंडवत के प्रणाम में करता हूँ और आप मेरे वाणी को विराम देता हूँ।